पंचमहाभूत लोकोत्सव हा कार्यक्रम कणेरी मठ महाराज ह्याने आयोजन केलेला आहे आणि पंचमहाभूतावरती 5 दिवस वेगवेगळ्या प्रत्येक महाभूतावरचे जे डिस्कशन्स आणि वेगवेगळ्या लोकांच्याबरोबर ज्यांना जे उपयोगी आहे, एक म्हणजे पहिल्यांदा मी कणेरी मठस्थित महाराज अकाटसिद्धेश्वर महाराज यांचं खूप खूप अभिनंदन करतो की खूप चांगला कार्यक्रम त्यांनी 5 दिवसासाठी आयोजन केला. लॅक्स ऑफ पीपल हॅव पार्टिसिपेटेड या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेटेड झाले आणि खऱ्या अर्थाने पंचमहाभूताचं पृथ्वी आप ते जल वायू आणि आकाश त्याचं प्रत्यक्षिक लोकांना समजायला पाहिजे ते म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेरोटिकल त्याच्यावरती डिस्कशन होणं आणि कळणं हे गरजेचं होतं. त्याने या कार्यक्रमामधून केलं आणि प्रॅक्टिकली जसं आपण म्हणतोय की महिला असेल, मुलं असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, त्यांच्याबरोबर डिस्कशन करून त्याचं महत्त्व पटवून देणं हे फार महत्त्वाचं होतं. त्यासाठी आणि लावलेलं एक्झिबिशन हे पण फार फार छान आहे आणि खरोखरच मी त्यासाठी या आयोजनाचं खूप खूप अभिनंदन करतो. याच्यानंतर या प्रशासनाला जसं महाराष्ट्र राज्याने आयोजन केलं तसं गोवा सरकारमध्ये गोवा राज्यासाठी स्वामीजींचा हा संकल्प घेऊन असे विविध राज्यामध्ये प्रोग्राम राबवले जातील का? निश्चितच. खरं म्हणजे आपल्या पुढच्या जनरेशनला पंचमहाभूताचं महत्त्व समजणं गरजेचं होतं आणि ज्या पद्धतीने कणेरी मठ हा स्वयंसिद्ध मठ आहे त्या मठाप्रमाणे बाकीच्या सगळ्यांना जर हे समजलं तर प्रशासनामध्ये पण या गोष्टी समजण्यासाठी आम्ही जो कन्सेप्ट राबवतो आहे की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हा कन्सेप्ट सध्या आम्ही गोव्यामध्ये राबवतो आहे आणि ते स्वयंपूर्ण मित्र जे ॲक्च्युअल काम करतात त्यांना मी मुद्दामून परवा या ठिकाणी पाठवतो आहे की इथं येऊन त्यांनी प्रॅक्टिकली हे पाहावं, इथं सगळं समजून घ्यावं आणि त्याच धर्तीवरती गावागावामध्ये गाव कसा स्वयंपूर्ण होऊ शकेल ह्याच्यासाठी प्रयत्न करावा. आणि त्यासाठी गोवा प्रशासन आम्ही आमच्या डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्समार्फत सगळ्या डिपार्टमेंटला अशा पद्धतीने स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करू. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे, त्याचबरोबर विकास करणं सुद्धा गरजेचं आहे कारण बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे आणि स्वामीजींचा हा संकल्प उद्योजकता निर्माण करतो याबद्दल. निसर्गाचं संरक्षण करणं हे मानवाचं काम आहे आणि निश्चितरित्या सरकार आणि लोकांचे निसर्ग संवर्धन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण जसं म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट उद्योजकता ही गरज आहे, पण आपण आपण माननीय मोदीजींचा कन्सेप्ट म्हणजे आत्मनिर्भरतेचा हा कन्सेप्ट इथं पुरेपूर लागू होतो आहे, त्यामुळे काटसिद्धेश्वर महाराजांनी जसं स्वयंसिद्ध करण्यासाठी आणि गाव कशा पद्धतीने स्वयंसिद्ध होऊ शकतो त्याने जो एक कन्सेप्ट विलेज कसा असावा म्हणजे गाव कसा असावा हा त्याने जो कन्सेप्ट आपल्या एक्झिबिशनमध्ये दाखवलेला आहे म्हणजे तंटामुक्त गाव, व्यसनमुक्त गाव, ऑर्गॅनिक शेतीवरती गाव, ह्याचा जर गाव आपण निर्माण करू शकलो आणि ते पण गावातील लोकांच्या प्रेरणेने लोकांना स्वयंसिद्ध करून म्हणजे गोबर गॅसवरनं शेती करणं हा सगळं तर त्या ठिकाणी उद्योजकता पण होऊ शकते आणि स्वयंपूर्ण गाव पण होऊ शकतो आहे. मला वाटतं निश्चितरित्या त्याने खूप चांगलं एक्झिबिशन केलेलं आहे आणि तो कन्सेप्ट, तो मॉडेल प्रत्येक गावामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. स्वामीजींचं मार्गदर्शन आम्हाला पण गोव्यात लाभावं यासाठी आम्ही प्रयत्न जाऊ. स्वामीजींच्याच मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटलचं स्थापना झाली. आज ते हॉस्पिटल 150 बेडचं आहे आणि त्याच्यात विविध सुविधासुद्धा गोरगरीब लोकांना दिल्या जात आहेत. त्या हॉस्पिटलसाठी चालना मिळण्यासाठी गोवा सरकार हॉस्पिटल सोबत टाईप किंवा तशा पद्धतीच्या काही स्वामीजींच्या इथं असलेलं हॉस्पिटल खूप चांगलं हॉस्पिटल आहे आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध करून देणारं आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. म्हणजे त्यातला न्यूरोलॉजी विभाग तर खूप चांगला आहे, मला स्वतः माहिती आहे. निश्चितरित्या म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल किंवा महाराष्ट्रातल्या ज्योतिबा फुले योजना असेल, आमच्याकडे चालणारी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना असेल, आम्ही नक्कीच टायअप करू. म्हणजे गोव्यातील जे रुग्ण आहेत त्यांना पण त्याचा फायदा मिळू शकेल, त्यासाठी जे लोक इथं येईल त्यांनाही त्याचा फायदा होईल. त्यांच्या हॉस्पिटलचे मला पदाधिकारी भेटलेत आणि दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना त्यांच्याबरोबर टायअप करू.